नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड, तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनामार्फत आता सुरू करण्यात आलेली। लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या महिला या ठिकाणी पात्र असणार आहे, कोणत्या महिला अपात्र असणार आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। पात्रतामध्ये काय माहिती आहे, अपात्रतामध्ये काय माहिती आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रत्येक महिन्याला महिलांच्या किंवा मुलींच्या खात्यावर या ठिकाणी जमा केले जाणार आहे। यासाठी या योजनेसाठी लाभार्थी पात्रतामध्ये लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। महाराष्ट्र राज्यातील विवाहित महिला असतील, विधवा महिला असतील, घटस्फोटिक महिला असतील, परित्यक्ता महिला असतील किंवा निराधार महिला असतील, या योजनेअंतर्गत त्यांना लाभ दिला जाणार आहे। किमान वयाची मर्यादा ही 21 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे आणि कमाल वयाची मर्यादा ही 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांकडे बँक खाते असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या पेक्षा जास्त नसावे, 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। त्यापेक्षा 2.5 लाखांच्या आत असेल तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। आता लाभार्थ्यांचे अपात्र म्हणजेच या योजनेअंतर्गत कोणत्या महिला अपात्रता असेल, म्हणजे या योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना लाभ दिला जाणार नाही, याची माहिती बघूया। ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असेल, म्हणजेच 2.5 लाखापेक्षा अधिक असेल, तर यांना लाभ दिला जाणार नाही। ज्याच्या कुटुंबातील सदस्य करदाता म्हणजे टॅक्स भरत असेल त्यांच्या फॅमिलीमधून, तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार आणि राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार किंवा कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत। त्याचबरोबर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवल्या येणाऱ्या वार्षिक योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा जास्त रुपयांचा या ठिकाणी लाभ घेतला असेल तर या योजनेअंतर्गत त्यांना लाभ दिला जाणार नाही। ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार असेल तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही। ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशन बोर्ड, त्याचबरोबर उपक्रमामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य असतील तरी त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही। ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही। ज्यांच्याकडे 4-चाकी वाहने असतील, ट्रॅक्टर वगळून, तर त्या कुटुंबातील सदस्यांना या ठिकाणी या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही। पण कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असेल तरच या योजनेअंतर्गत त्यांना लाभ दिला जाणार नाही। सदर योजनेच्या पात्रता आणि अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असेल ते नियोजक वित्त विभाग अभिप्राय घेऊन राज्य शासन या ठिकाणी ते चेंजेस करू शकणार आहेत। म्हणजे आपण सांगितलेला या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असणे गरजेचे आहे, तुमच्याकडे बँक पासबुक असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर तुमचे वय 21 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे, तुमचं या ठिकाणी विवाहित महिला असेल, विधवा असेल, घटस्फोटिक महिला असेल, परित्यक्ता महिला असेल किंवा निराधार महिला असेल, तर या योजनेअंतर्गत त्यांना लाभ दिला जाणार आहे। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।